मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान जे जिंकलेलं आहे, आत्ताचे सध्या आपल्या छकडी स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवणारा आपला हरण्या यांनी एक नंबर केलेला आहे. तर हरण्याचे मालक आहेत आपल्यासोबत. दादा, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. आपण सकाळी भेटलेलो, त्यावेळेस मी म्हटलेलो आपला हरण्या गुलालात राहील, काय सांगाल त्याबद्दल? धन्यवाद. सकाळी तू शुभेच्छा मला दिल्या आणि मला एक विश्वास होता की आपण फायनलमध्ये राहू समजाचा, कारण गाडी मी ज्यावेळेस मायनेला पळवली होती त्यावेळेस छानपैकी पळाली ती, आणि त्याच पद्धतीत गाडी पळेल कारण रान पण ओराट्याचा होता, त्याच्यामुळे दोन्ही बोलू एकामेकाला ताकद लावून बैल पळातील आणि तशीच गाडी पळाली. तर दादा, कशा पद्धतीने यापूर्वी पण जोडी पळालेली ही गर्दीपेच्या राजाची हरणीची, काय सांगाल त्याबद्दल? नाही, त्या दिवस पण सुंदर पळाली गाडी, कारण आम्हाला ह्याच मैदानाला आणण्यासाठी आम्ही ती गाडी त्या दिवशी मायनीला पळवली. मायनीला छकड्या छकड्याच्या अंतरामध्ये गाडी पळत होती आणि पळाली आणि फायनलचा एक नंबरचा मानकरी झालो. मग तोच नियोजन आम्ही या मैदानात लावला. आजचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान तयार किती दिवसापासून सुरू होते दादा? कारण संपूर्ण बैलगाडी मालकांचं म्हणजे आयुष्यभराचं स्वप्न असते की इथला फायनलचा गुलाल घ्यावं, काय सांगत आहे? बघा, लोकांची आहे ना, ज्या दिवसाला सेवागिरी महाराजांचा हा बैलगाडीचा जो खेळ होऊन जातो तशी बघली तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच तयारी लोकांची असतं. आणि माझी तर असं, आता माझ्याजवळ तो बैलच नव्हता, एप्रिल मे महिन्यापर माझ्या हरण्या आला, त्याच्यानंतर हरण्या घे पळायला लागला, चांगल्यापैकी मी नियोजन केला, चांगल्यापैकी पळायला लागला. तर मला आज यावर्षी हरण्याला पळवण्याचा मोह झाला की आज आपण सेवागिरीला पळूया, आणि त्या पद्धतीत मी नियोजन करून हरण्याला पळवला. जिंकल्यानंतर जे गर्णिकेच्या राजाचे बाबा होते, काय संभाषण काय होतं, काय संवाद होतं? नाही, संभाषण म्हणजे असं काय, मी त्यांचा म्हणजे मी यायला तुमच्या यूट्यूबच्या मार्फतच बघितलं. गरीब घराण्याचा माणूस आहे, त्यांची ताई म्हणजे त्या मालकीनबाई पण मी बघितलेली आहे, एकदम साध्या सिंपल आहे. आणि त्यांच्या जोडीला माझा हरण्या पळाला आणि हरण्याच्या जोडीला राजा पळाला, ना त्यांचा नाव कुठेतरी लौकिक केला, मला माझ्या हरण्याच्या भाग्यासारखे असे दिवस कोणते की त्यांच्यासाठी मी हे बोलू शकतो. दादा, बरेचसे मुंबईतले गाडी मालक असतील तर बिनजोड असतात तुमच्या इकडे, बरेचसे मालकांची इच्छा असतील की आपल्या छकडी स्पर्धेत येऊन इथं नाव करावं, तर तो अभिमान काय वाटतो दादा? कारण तुमचा मित्र परिवार नक्कीच तुम्हाला बोलत असेल, साहेब तुमचं बैल खरंच म्हणजे मानलं पाहिजे, कारण बिनजोड पण गाजवले देणे, आता छकडी पण गाजवते, काय सांगाल त्या? माझा तर असा आहे की माझ्या मित्रमंडळीचा इकडच्या खेळाला विरोध आहे, तुम्ही सांगितलं मला, पण ते सर्व अगेन्स्टमध्ये. कारण असं आहे की आम्ही मुंबईला बैलगाडीच्या दोन गाडीचा खेळ खेळतो पूर्वीपासून. माझ्या मित्रांची इच्छा आहे की आपल्याच भागात चांगल्यापैकी बैल पळतो आणि त्याला चांगल्यापैकी पळो, एक राऊंड पळो किंवा दोन राऊंड पळो, पण तीन तीन राऊंडचा बैलाला इकडं घाटावरती प्रेशर टाकू नको, असं मला माझ्या भावासारखं म्हणजे त्या माझ्या मित्रांचं सांगणं आहे. म्हणजे त्याही काही मला वाईट नाही सांगत, पण मी त्यांच्या अगेन्स्टमध्ये जाऊन खेळतो, कारण मला हितेशींनी त्या बैलांनी एवढा नाव लौकिक केला की हरण्याची वलक, हरण्याच्या मालकाची वलक, आणि सगळ्यात आमच्या दोघांच्यापेक्षा माझ्या साहिलच्या नावाची वलक, एवढी वलक जरी मी मुंबईमध्ये खेळलो असतो तरी झाली नसती, तेवढी हितशीन म्हणून मी या खेळाला जास्त पसंती देतो. दादा, तुम्ही म्हटलं की ज्यावेळेस हरण्याकडे बघतो तेव्हा तुमच्या मुलाची म्हणजे साहिलची आठवण येते, तर हरण्या किती महत्त्वाचं आणि तुमच्या घरातल्या सदस्य जे आहे म्हणावं लागेल, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे काय नातं आहे तुमचं? मी बोललो ना की हरण्या माझ्याजवळ आला, पण माझ्या मुलाच्या नावाची एवढी मोठी त्यांनी चर्चा, एवढा मोठा नाव लौकिक केला, तर मी त्याला माझ्या मुलाचाच दर्जा त्याला दिलेला आहे. आणि माझी मिसेस, मी, माझ्या मुली, माझे सर्वच चुलते घरचे, आम्ही त्याला एक सदस्य मानतो आणि आम्ही हरण्या म्हणून त्याला ह्याच्यात बघतो. दादा, काय होतं की बैलगाडी क्षेत्रामध्ये मानसिकरित्या पण आपण म्हणजे स्ट्रॉंग असावं लागतो, जसं की तुमचे मित्रपरिवार आहेच, परंतु घरातले जे मेंबर्स असतात म्हणजे तुमच्या मंडळी झाले, मेसेज झाले किंवा घरातले इतर मेंबर्स आहेत, त्यांचं किती साथ लागते आणि त्यांचं ज्यावेळेस हरण्या छकडी स्पर्धेत इथं पश्चिम भागात जिंकतो त्यावेळेस त्यांचं काय रिॲक्शन असतं, काय सांगतात? त्यांचं रिॲक्शन म्हणजे असं की हरण्या जर पळाला असला ना तर एखादी आपण थिएटरला कसे बसतो, असे माझ्या घरात सर्व, माझी काकी, आई, माझी मिसेस, माझी मुलगी जर शाळेतून आली तर ती लहान लहान मुली आहेत, त्याच्यानंतर काका, चुलते, सर्वच एवढा आनंद घेतात ना की मला ऑलरेडी त्यांच्या शूटिंग काढलेल्या त्या मला पाठवतात की बघा आज कसा एन्जॉय चालू आहे आमचा. आणि
पप्पांच्या बाबतीत सांगायचं की मी उठायच्या आधी पप्पा त्याला दाणा काय खाऊ बिऊ घालतील हरण्याला. उलट मी पप्पांना बोलतो की सतत सतत घालू नका, आपल्याला त्याला वेळेनुसार घालायचा वेळेनुसार. तरी पण पप्पा पण माझ्या ऐकत नाही, कधी कधी जाऊन त्याला दोन काड्या तरी टाकतील, चार काड्या तरी टाकतील. तर एवढी ते पण त्याच्यावरती लक्ष घेतात की तो सदस्यासारखाच आहे. आणि दादा तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये ही चकडी स्पर्धा एकदम प्लॅनिंगनं खेळताय असं मला तर वाटते, कारण गर्णिकीचं सॉरी मायनीचं मैदान झालं, त्यानंतर पेटनाक्याचं मैदान झालं, त्याआधी भारत केसरीचं मैदान झालं. म्हणजे ठराविक गॅप न वगैरे असं काय डोक्यात असते का म्हणजे पळवायचं हरण्याला? गॅप म्हणजे काय, आता बघा मी मुंबईवरून अपडाऊन करतो, कारण मुंबईल कल्याणमध्ये राहतो, वापस साताऱ्याला पळवायला, मग त्याच्यामुळे थोडाफार कुठं तरी. पण मी काय करतो, जरी आलो ना तर सासवडचे किरण बांडवलकर आहेत, हे आपले रमेश अप्पा भाडले आहेत सोनाई गार्डनवाले, हे असे लोक मला कुठे शिन तरी तिथं स्थान देतात, मग मी तिथं बैलाला आराम करतो. आणि इकडं साताऱ्याला असला तर मग बंडून आणायचे, तर मग असा मी कुठंतरी आराम देऊनच त्याला पळवतो, म्हणजे जास्त त्याच्यावर प्रेशर ठेवत नाही, कारण कुठंतरी त्याच्याही आपल्याला रनिंगचा त्याचा प्रवासाचा बघूनच आपल्याला ते आयोजन नियोजन करायचं असतं. आज किती वाजता आलेला, कसं काय तुम्ही? मी काल दुपारून घरून निघालो होतो, संध्याकाळी 7 वाजता मी साताऱ्यामध्ये पोचलो. साताऱ्यामध्ये मी एक मुक्कामीसाठी म्हणून तिथे एक फ्लॅट भाड्याने घेऊन ठेवलेला आहे, तिथे शिंद राहिलो मित्रमंडळी, आम्ही सर्वांनी जेवण खाऊन केलं आणि सकाळी उठून मैदानासाठी हरण्याला घेऊन सज्ज झालो. म्हणजे हरण्या पण मुंबईला होतं का इथेच होतं? नाही, हरण्या इथे शिनत एक 4 दिवस झाले, हरण्या इथे शिनत होता. बरं, आणि या मैदानासाठीच मी हरण्याला एक थोडा आरामात ठेवून इथे केलं. हरण्या इथं असलं की कुठे असतो, म्हणजे कुठे राहिलं? हरण्या बंडूनाना आहेत आपले वाड्याचे, सातारा वाडा, त्यांच्या घरी असतो. आणि सुंदरपैकी त्यांनी त्याचा म्हणजे जसं मी घरी माझ्या ठेवतो तसा त्याच पद्धतीत नानाही त्याचा देखभाल करतो. त्यामुळे मला कोणती डोंगरावरून शूट करत होतो, ज्या पद्धतीने गट्टाला गाडी धावली म्हणजे एकदम फरकानं, सेमीला पण फरकानं गाडी धावली, सर्व प्रेक्षकांचं म्हणणं होतं की काय का होईना, पण हरण्यान राजा जोडीच एक नंबर काढलं. त्या प्रेक्षकांच्या विश्वासाबद्दल काय सांगाल, म्हणजे तुमचा पण विश्वास होता का त्या काय? प्रेक्षकांचा विश्वास म्हणजे ज्या वेळेस फायनलच्या गाड्या पुकारत होत्या, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर अशा गाड्या ज्या वेळेस पुकारत गेल्या, त्यावेळेस काही बैलगाडी मालक जे होते ना त्यांच्या मनात धडकी भरत होती. का? कारण हरण्या जर पब्लिकला गेला तर हरण्या गाडी सापडून देत नाही या हिशोबाने. पण हरण्या 9 नंबर ट्रॅकला आला तरी पण आम्हाला माहीत होतं हरण्याच्या आजूबाजूला गाडी असेल तेवढा हरण्या चांगल्यापैकी पळेल, राजाच्याही बाजूला गाडी असेल राजाही चांगल्यापैकी पळेल, आणि गाडी सुंदर पळेल ही आम्हाला थोडीशी या होतीच, त्याच्यामुळे आम्ही सक्सेसफुल झालो. कारण राजा आणि हरण्या दोन्ही पण पब्लिकचे एकदम थांबवले म्हणावं लागेल. म्हणून तर आम्ही तो पायरा पण गाडवला त्यांना, कारण काय आपण पायरा करतो चांगला चांगला ठीक आहे, पण एखादी गाडी जर आपल्या नशिबाने जर साईटला आली तर आपण तिथे शिन कुठंतरी एकदम नाराज होऊन जातो, मग ती नाराजी नको. म्हणून आम्ही दोन्ही जर राजाच्या साईटला गाडी आली तरी पण टॉपला आली पाहिजे, आणि हरण्याच्या साईटला आली तरी टॉपला आली पाहिजे, या हिशोबाने आम्ही तो पायरा केलेला होता. सुरुवात झाली दादा महान भारत केसरीच्या मैदानापासून, तिथं थार जिंकली हरण्याने, तिथं कुठेतरी नावारूपास आला चकडी स्पर्धेमध्ये, आणि अचानकच एंट्री घेतली म्हणावं लागेल या चकडी स्पर्धेत, आणि आत्ता संपूर्ण म्हणजे पश्चिम भाग गाजवला आहे. आता इथून पुढचं हरण्याचं नियोजन कशा पद्धतीने असणार? हरण्याचं नियोजन तसंच असेल ज्या पद्धतीनं आता आहे ना त्याच पद्धतीत असेल. जेवढा हरण्यात मला हरण्यात जेवढा ताकद लावून पळेल तो परत मी पळवेल. जिथं हरण्याला कुठंतरी कमतरता त्याच्या वयाच्यानुसार वाटेल त्यावेळेस मी त्याला आराम देईन, आणि त्याला माझ्या दावणीला बघून मी त्याच्यात आनंद घेईन आणि त्याला खुश ठेवेन. शेवटचा प्रश्न विचारतो दादा, कॉम्प्लिकेटेड आहे जरा थोडासा, तुम्हाला बिंजोड आवडते का चकडी स्पर्धा आवडते? तुम्ही प्रश्न विचारला बरोबर आहे, मला दोन्ही आवडतात. कारण बिंजोडचा तुम्हाला म्हणजे सांगून देतो मी, बिंजोडला मी स्थानिक तिथला असल्यामुळे मी लहानपणापासून तिथल्या गाड्या बघतो म्हणून मला बिंजोर आवडतात. पण हितशीन जो मान सन्मान आहे तोही कुठंशीन तरी लय मोठा आहे, आणि त्यांनीच नाव इथल्या या खेळाने माझं नाव लौकिक केला, त्याच्यामुळे मी एक साईट कुठून बोलणार नाही. 50% कल्याण तर 50% सातारा, 100% तुमच्या मताला सहमती हीच भेटेल. दादा खूप सुंदर माहिती दिली, आणि आपला हरणे असंच गुलालत राहू, आणि कायम तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते कायम टिकून राहू अशीच सदिच्छा करतो. या हे जे ग्रुप मेंबर आहेत
तर त्यांच्याबद्दल एक शब्द काय सांगाल? म्हणजे त्यांचे पूर्णपणे कष्ट असतात सकाळपासून सुट्टीला खाली जाणे, म्हणजे एकटा बैलगाडी मालक या क्षेत्रात असून उपयोग नसतो, बाकीचे सुट्टी मेकर झाले, ड्रायव्हर झाले, तर त्यांचं पण महत्त्व असते, त्याबद्दल काय सांगाल? आता माझ्याजवळ मी दोन नावाने बैल पालवतो, कमलाकर दामू शेलारच्या नावाने, वावेकर खडवलेच्या नावाने. ती पोरं पण 20-25 पोरं त्यांची प्रवासाने ते येतात, सकाळी पहाटे निघले, रात्रीचा अख्खा दिवसाचा प्रवास करून ते तशी आले. त्याच्याबद्दल, त्याच्यानंतर माझ्या गावची सर्व सोंगडी माझे आहेत म्हणून मला या क्षेत्रात थोडासा कुठंशी तरी पाठीराखे असल्यामुळं त्या शर्यतीला आनंद येतो. नाहीतर हा एक दोघांचा खेळ नाही, एका घेतला ना निघला, तर यांच्याशिवाय त्या खेळाला मजा नाही. आणि असंच काही माझ्या जोडीला पाठबल देत राहावा, मी त्यांच्यासाठी त्यांचं नाव लौकिक करण्यासाठी मी नक्कीच. हरण्याचे जे फॅन फॉलोईंग आहेत ते कायम हरण्यावर प्रेम करत राहतील, आणि तुमचा जो संयम आहे त्याचमुळं या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमचं एवढं नाव कमी काळामध्ये छकडी स्पर्धेमध्ये झालं. बिंजोडमध्ये तुमचं नाव होतंच आधी, आणि छकडी स्पर्धेत पण आता नाव झालं आहे, त्याबद्दल अभिनंदन. आणि खरा ओरिजिनल केसरी, हिंद केसरीचा बहुमान हा मिळवल्याबद्दल आपलं आणि तुमच्या हरण्याचं अभिनंदन झालं. तुम्ही माझी यूट्यूबच्या मार्फत जी लाईव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोचवलं त्याच्याबद्दल मी तुमचाही आभारी आहे, आणि जे प्रेक्षक बघतात त्यांनाही मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.